मित्रांनो, आयुष्यामध्ये संकटे आले तेव्हा आपण फार गोंधळून जातो आणि आपल्याला वाटतं की आपलं जीवन हे आपल्याला मिळालं नसतं तर बरं झालं असतं. पण मित्रांनो, त्या परिस्थितीला आपण चांगला विचार करायला पाहिजे. आपण म्हणायला पाहिजे की जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा नक्की कळेल की माणसाच्या जीवनात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं आणि तुम्ही नकारात्मक विचार करणं पूर्णपणे सोडून द्याल. तर चला मित्रांनो, आजची स्टोरी सुरू करूया. फार वर्षापूर्वी एक राजा होता आणि त्या राजाच्या दरबारामध्ये हुशार आणि चाणाक्ष असा त्याचा एक प्रधान होता. प्रधान म्हणाला, महाराज, आपल्या जीवनात जे काही घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडतं. राजानं त्याचं बोलणं ऐकून घेतलं आणि एके दिवशी राजा आपली तलवार साफ करत असताना राजाचं पायाचं बोट अचानक त्या तलवारीला लागलं आणि त्याचं बोट तुटून गेलं. त्याच वेळेस प्रधान म्हणाला की जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. हे ऐकून राजा फार रागावला आणि राजानं प्रधानाला तुरुंगात टाकण्याची आज्ञा दिली. सैनिकांनी प्रधानाला पकडून तुरुंगामध्ये टाकलं आणि त्या तुरुंगामध्ये सुद्धा प्रधान म्हणत होता की जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. राजा हे ऐकून फार आश्चर्यचकित झाला आणि तो विचार करू लागला की याला काहीच वाटत नाही. हा तुरुंगामध्ये पडला आहे तरी हा म्हणतो की जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं आणि राजा त्या ठिकाणाहून निघून गेला. या घटनेला 2 महिने झाले आणि 2 महिन्यानंतर राजा आपल्या सैनिकांसोबत जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. शिकारीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक हरिण दिसले. त्या हरणाची शिकार करत असताना राजा त्या हरणामागे पळत सुटला. घोडा त्याचा तेज हरणामागे धावत होता आणि त्याला कळालं नाही की सैनिक कधी मागे हटून गेले. सैनिक त्याच्यापासून विभक्त झाले होते आणि राजा आता घनदाट जंगलामध्ये आला होता. त्याला रस्ता दिसत नव्हता. त्याला कळत नव्हतं की मागे कशा प्रकारे जावं. त्याच वेळेस अचानक एका टोळीने राजा भोवती गराडा घातला. त्यांनी राजाला पकडलं आणि दोरींनी बांधलं आणि आपल्या टोळीच्या ठिकाणी त्याला घेऊन गेले. ते लोक त्या राजाला ओळखत नव्हते आणि त्या राजाची भाषा सुद्धा त्यांना कळत नव्हती. राजा त्यांच्याकडे विनंती करत होता की मला सोडा, मी महाराज आहे, मी या राज्याचा अधिपती आहे. पण ते त्या राज्यातले लोकही नव्हते आणि त्यांना राजाची भाषा कळतही नव्हती. त्या लोकांनी राजाला त्यांच्या देवतेला अर्पण करण्यासाठी आणलं होतं. त्यांनी राजाची तयारी केली, त्याला नवे कपडे घातले, त्याच्या मानेभोवती हार घातला आणि अर्पण करण्यासाठी त्याला ते आपल्या देवतेसमोर घेऊन गेले. त्यावेळेस टोळीच्या प्रधानाचं लक्ष अचानक त्याच्या तुटलेल्या बोटाकडे गेलं. राजाच्या पायाचं बोट तुटलेलं आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये आपल्या टोळीच्या सैनिकांना सांगितलं की या राजाचं बोट तुटलेलं आहे आणि हे जर आपण आपल्या देवतेला अर्पण केलं तर आपली देवता आपल्यावर रागावेल आणि कदाचित आपल्याला दंड सुद्धा देईल. म्हणून या व्यक्तीला येथून सोडून द्या. त्यावेळेस राजाला सोडण्यात आलं आणि राजा त्या तुटलेल्या बोटामुळे त्या दिवशी वाचला. राजा दरबारात आला आणि त्यांनी प्रधानाला बोलावलं. प्रधानाला म्हटलं की तू म्हणत होतास ना की जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं, तर माझ्यासोबत आज असा असा प्रसंग झाला. मला टोळीनं पकडलं आणि माझं तुटलेलं बोट बघून मला सोडून सुद्धा दिलं. हे माझ्यासाठी चांगलं झालं, पण मला सांग तुझ्यासाठी काय चांगलं झालं? तू 2 महिने झालं जेलमध्ये राहिलात, हे तुझ्यासाठी काय चांगलं झालं? त्यावेळेस प्रधान अतिशय स्मित हास्य देऊन म्हणाला की महाराज, मी या जेलमध्ये होतो आणि तुम्हाला तर माहित आहे की मी तुमचा प्रधान आहे. आणि मी जर प्रधान पदावर आतापर्यंत सुद्धा राहिलो असतो तर मी जंगलात सुद्धा तुमच्या बरोबर नक्की चालू असतो आणि त्या टोळीनं मला सुद्धा पकडलं असतं आणि त्यावेळेस माझं एकही बोट पंगू झालेलं नव्हतं. हे बघून त्या लोकांनी त्यांच्या देवतेला मला अर्पण करून टाकलं असतं आणि ते माझ्यासाठी वाईटच झालं असतं. म्हणून मी या तुरुंगात राहिलो हे माझ्यासाठी चांगलं झालं, कारण त्या लोकांच्या हातून मी सुद्धा वाचलो. राजाला प्रधानाचं म्हणणं पटलं आणि राजानं पुन्हा त्याला प्रधानाचं पद देऊन टाकलं. मित्रांनो, अशाच प्रकारे माणसाच्या जीवनात प्रत्येक गोष्ट चांगली होते, पण काही वेळा आपण असा विचार करतो की ही गोष्ट माझ्या जीवनात फार वाईट झाली आणि ही माझ्या जीवनात वाईट परिणाम करणार. पण तसं नसतं. येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी शिकवण मिळते आणि ती शिकवण आपल्या आयुष्याला बदलण्यासाठी खूप गरजेची असते. म्हणून मित्रांनो, प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला सावरा